महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या आधी येथील राजकीय वातावरण चांगले स्थापले असून ठाणे जिल्हा संपर्क मंत्री, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिकरे यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिवसेनेला दुसऱ्यांदा खिंडर पडली आहे. याआधी देखील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी कल्याण डोंबिवलीमध्ये या महाविकास आघाडीत केडीएमसी निवडणुकीच्या आधी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहे. याचे कारणही तसेच असून शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख दीपक काळे व त्यांचे 25 सहकारी पदाधिकारी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला जोर आला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी देखील आगामी केडीएमसी निवडणूक स्वबळावर लढवण्याचे भाष्य केले. त्यांच्या वक्तव्याला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील सहमती दर्शवल्याने केडीएमसी निवडणुकीत महाविकास आघाडीमधून शिवसेना आणि राष्ट्रवादीचा काडीमोड निश्चित मानला जात आहे. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री तथा ठाणे जिल्हा संपर्क मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युती काँग्रेस मुंबई अध्यक्ष आदिती नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम येथील शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माजी खासदार तथा राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते कल्याण पश्चिम विधानसभा येथील शिवसेनेच्या माजी विभाग प्रमुख दीपक काळे व त्यांचे 25 सहकारी पदाधिकारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कल्याण शहर अध्यक्ष निखिल कदम यांच्या माध्यमातून घेण्यात आला असल्याची माहिती व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिकरे यांनी दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांच्या प्रेरणेने शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्या ताकदीने उभा राहील. कल्याण डोंबिवली येथे पक्ष संघटन मजबूत होईल यात तिळमात्र शंका नसल्याचे शिखरे यांनी सांगितले. यावेळी कल्याण डोंबिवली विद्यार्थी अध्यक्ष सुजित रोकडे, जिल्हा कोऑर्डिनेटर सुजित पवार, जिल्हा सरचिटणीस जयेश भोईर, शहर सचिव तिजो किश्चन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जय महाराष्ट्र. मी दीपक काळे. मी अनेक वर्ष शिवसेनेत होतो. शिवसैनिक म्हणून अनेक वर्ष कामं केली. युवासेनेचं विभाग अधिकारी हे पदसुद्धा आम्ही भोगलं. परंतु आम्ही आज पवारसाहेबांच्या विचारसरणीला आम्ही प्रेरित झालो आणि शिखरे साहेब आणि आनंद परांजपे साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. शिवसेनेचं आमचं नातं चांगलं होतं आणि ते चांगलं. नमस्कार. कल्याण पश्चिम येथील आज 25 माजी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. दीपक काळे व त्यांचे सहकारी निखिल कदम यांच्या माध्यमातून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत. हा प्रवेश मुख्यतः आम्ही आव्हाड साहेबांच्या व परांजपे साहेबांच्या उपस्थितीत ठाण्याला घेतलेला आहे. त्यांचे अनेक प्रश्न होते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोडवायचं त्यांना वचन दिलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाईल. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.